विशेष शाखा शाहूपुरीच्या वतीने 22वा विभागीय साहित्य संमेलनाचा शुभारंभ होतोय. या संमेलनाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी झालेला आहे. भव्य ग्रंथदिंडीने ह्या संमेलनाचा प्रारंभ असं म्हणता येईल की झालेला आहे. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आमचे मित्र आणि प्रमिता उद्योग समूहाचे प्रमुख संतोष यादव आणि युटोपिया उद्योग समूहाचे चेअरमन प्रसन्न देशमुख यांच्या हस्ते झालेला आहे. इथं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सगळे प्रमुख पदाधिकारी माधवीताई वैद्य, प्रकाश पायगुडे हे सुद्धा इथं दाखल झालेले आहे आणि संपूर्ण सातारकरांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. या संमेलनाच्या निमित्तानं 3 दिवस सातारकरांसाठी वेगळी पर्वणी आम्ही ठेवलेली आहे आणि सर्व सातारकरांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. महाराष्ट्र शासनाचा एकही रुपये न घेता होणारं बहुधा महाराष्ट्रातलं किंवा देशातलं हे पहिलं संमेलन असेल. उद्योजक, देणगीदार आणि जाहिरातदारांच्या पाठिंब्यावरील संमेलन आम्ही निश्चितपणे यशस्वी करून दाखवू. आमचे स्वागताध्यक्ष अमोल मोहिते आणि त्यांच्या नगरपालिकेतले सर्व सहकारी यांनी अतिशय कष्ट घेऊन शाहूकला मंदिराचं सौंदर्य वाढवलेलं आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीसुद्धा जातीने लक्ष देऊन संमेलन अतिशय चांगलं पार पडेल ह्याची व्यवस्था केलेली आहे. सातारा नगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि शिक्षण मंडळ यांनीसुद्धा ग्रंथदिंडीत सहभाग घेऊन अमूल्य असं सहकार्य दिलेलं आहे आणि लातूरपासून, पुणे, कोल्हापूरपासून आलेले पुस्तक विक्रेते यांनीसुद्धा इथं चांगली पुस्तक विक्री होऊ शकेल असा विश्वास आमच्यावर दाखवला. या सर्वांचे मी या प्रसंगी आभार मानतो आणि पुढच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचा लाभ सर्व सातारकरांनी घ्यावा असं आवाहन या निमित्तानं करतो.